तर चंद्रपूरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार ही सुरूच आहे. जिल्ह्यामध्ये सर्वदूर बरसणाऱ्या पावसानं शेतकरी आणि नदीकाठच्या वसाहतीत राहणारे नागरिक सध्या धास्तावलेत. सतत बरसणाऱ्या पावसानं शहरालगतच्या इरई धरणाची दोन दारं आता 0.25 मीटरनं उघडलेली आहेत आणि वेधशाळेनं पुढचे 3 दिवसांमध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आणि हीच परिस्थिती विदर्भातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये देखील असेल असंही भाकीत आहे. गेले 10 दिवस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 60,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि वर्धा इरई नदीकाठच्या गावांमध्ये या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडवला आहे. यामधून सावरत असताना आता काल रात्रीपासून बरसणाऱ्या या पावसानं जिल्ह्यातलं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत केलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे